आपण काल बघत होतो ना हा पाठ, आम्ही आमचे अनुभव लिहितो. काय पाठाचं नाव आहे? छोटस छोटीशी गोष्टी सारखं आहे. आम्ही आमचे अनुभव लिहितो. एक मुलगी आहे, तिने तिचे अनुभव लिहून ठेवले. त्या मुलीचं नाव, त्या मुलीचं नाव इथे खाली दिलंय बघा. जिने हे लिहिलंय ना, तिचं नाव इथे लिहिलंय. काय नाव आहे त्या मुलीचं? वाचा बरं. त्या मुलीचं नाव काय आहे? वाचा. कोण वाचतय? कोण वाचतय? स्नेहल वाच. त्या मुलीचं नाव काय आहे? वाच वाच स्नेहल. बरोबर. बीड. बीड हे नाव आहे का? बीड. बीड हे गाव आहे. गाव. बीड जिल्हा. बीड जिल्हा आहे. जसं आपला नाशिक जिल्हा आहे की नाही, आपण नाशिक जिल्ह्यात राहतो, तशी ती बीड जिल्ह्यामधली मुलगी आहे. बीड शहर आहे म्हणजे. कळलं? मग तिथली ती मुलगी आहे. त्या मुलीचं नाव काय आहे? मुलीचं नाव काय आहे? हे जिने लिहिलंय तिचं नाव काय आहे? हा बोल बोल बोल. बरोबर. पाणिनी पाटील. पाणिनी पाटील त्या मुलीचं नाव आहे. पाणिनी खरं मुलाचं नाव असतं, इथे मुलीचं नाव दिलंय. बरं ठीक आहे. आता वाचूया आपण. हा चल, कोण वाचतय? श्रुती. श्रुती. श्रुती पहिला परिच्छेद वाच. इथपर्यंत वाच. श्रुती वाच. मोठ्याने वाच. श्रुती तुझं कळत नाहीये बोल वाचलेलं मला काहीच. श्रुती मला समजत नाहीये तू काय वाचते ते. अजिबात छान वाचत नाही. एक एक अक्षरावर बोट ठेवून वाच ना. कोण वाचतय? उपेंद्र वाच रे. उपेंद्र वाच. वाच वाच उपेंद्र. श्रुती आवाज बंद कर, नाही समजलं मला तुझं बोलणं. उपेंद्र 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 आवाज चालू कर. आवाज चालू कर उपेंद्र. हा आता वाच. होता मी दुकाना केला होता. केले होते. पूर्ण वाच. पूर्ण इथपर्यंत वाच. पूर्ण वाच आहे. अरे कुठे चालला तू? पूर्ण वाच उपेंद्र. हे पूर्ण वाच. हे पूर्ण इथपर्यंत वाच. पूर्ण वाच हे एवढं इथपर्यंत वाच. होता मी दुकाना होता ते मला दुकाना आजोबा दिसले खात पिचावी घेऊन खा. बाकीच्या त्यांच्या तुमच्या तुमच्या पुस्तकात वाचायचंय. बाकीच्याने आपल्या आपल्या पुस्तकात वाचायचंय. खारीतही हे होते. अरे पूर्ण इथपर्यंत वाच. बोल 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 बोल. आजोबा एक मागे परत न भाऊन मला आश्चर्या वाट. मी दुकाना करते छाऊ लागले. व्हेरी गुड उपेंद्र. थांब
बरोबर उपेंद्रने छान प्रयत्न केला वाचायचा पण तुटक तुटक वाचतोय अजून अजून नीट वाचायला पाहिजे. हा बघा आपण काय वाचलं सगळ्यांनी बाकीच्यांनी वाचलं श्रीकांतने वाचलं नाही. श्रीकांत मी वाचायला सांगितलं होतं ना आपल्या आपल्या पुस्तकात एक जण मोठ्याने वाचणार आहे बाकीच्याने आपल्या पुस्तकात वाचायचं आहे. श्रीकांतने वाचलं नाहीये चूक. श्रीकांत श्रीकांत आवाज बंद कर आवाज बंद ठेव फोनचा. श्रीकांत फोनचा आवाज बंद ठेव. हा त्यालाच सांगायचं करायला सवय नाही होणार त्याच्याशिवाय त्यांना. हा काय होतं काय वाचलं आपण रविवारचा दिवस होता. हा मी दुकानात गेले होते तेवढ्यात मला दुकानात नाना आजोबा दिसले हातात पिशवी घेऊन काहीतरी घेत होते. नाना आजोबा एकटे कधी बाहेर पडत नसत त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले. मी दुकानाकडे जाऊ लागले. हा एवढं वाचलं. आता आता याच्यामध्ये या परिच्छेदामध्ये सगळीकडे मी मला असं म्हटलंय की नाही. कोण आहे मी म्हणजे कोण मी मी का मग कोण इथे म्हटले ना मी दुकानात गेले होते मग मी का मी गेली होती दुकानात कोण कोण. हा स्नेहल बोल स्नेहल बोल. मी म्हणजे नाना आजोबा नाही कोण सांगेल. मी मला असं म्हटलंय ना मला दुकानात नाना आजोबा दिसले मी दुकानात गेले मग मी म्हणजे कोण कोण आहे मी म्हणजे कोण कोण सांगतोय. आवाज चालू करून हात वर करायचा. हा कार्तिक बोल कार्तिक बोल. पाणीनी. हा बरोबर पाणीनी पाणीनी. कोण आहे पाणीनी पाणीनी. हा बोल बोल. मुलगी जिने लिहिलंय की नाही इथे वाचलं ना तुम्ही आत्ता पाणीनी. हा मुलगी आहे त्या मुलीने लिहिलंय हे सगळे तिचे अनुभव. मग तिला जे जे वाटतं ते तिने लिहिलंय. मग तिने लिहिलंय की मी दुकानात गेले होते. हा ती एका दुकानात गेली होती. हा केव्हा केव्हा पाणीनी दुकानात गेली होती केव्हा. मुलांना माझ्याशी बोलू द्या कोणी उत्तर सांगू नका त्यांना विचार करू द्या थोडं. हा बोल कार्तिक बोल कार्तिक बोल. हा मी काय विचारलं आता तू त्याच्यातलं वाक्य नाही वाचायचं. मी काय विचारलं पाणीनी दुकानात केव्हा गेली होती. बोल बोल बोल. मम्मी वाक्य नाही वाचायचं कार्तिक पूर्ण वाक्य नाही वाचायचं. मी कसा प्रश्न विचारला. मी प्रश्न विचारला ना मग त्याचं उत्तर सांग मला. पाणीनी दुकानात कार्तिक माझ्याकडे बघ. कार्तिक आईकडे बघायचं नाहीये माझ्याशी बोलायचं. तुला समजलं नाही तर मी सांगणार आईला नाही विचारायचं. पाणीनी दुकानात केव्हा गेली होती. पाणीनी दुकानात केव्हा गेली होती. लक्ष्मी सांगते. लक्ष्मी बोल. आवाज नाही येते मला तुझा. लक्ष्मी आवाज येत नाहीये. हा बोल कार्तिक. कार्तिक बोल. री काय म्हणायचं केव्हा. रविवारी काय म्हणायचं बोल. री रविवारी बोल. हा बरोबर. पाणीनी दुकानात केव्हा गेली होती. रविवारी रविवारचा दिवस होता म्हटलं ना आणि पाणीनी तेव्हा दुकानात गेली होती. मग पाणीनीला
पाणिनीला दुकानात कोण दिसले? पाणिनीला दुकानात कोण दिसले? पाणिनीला दुकानात कोण दिसले? स्नेहल त्याच्यातलं वाक्य वाचायचं नाही, मी प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर सांग मला. पाणिनीला दुकानात कोण दिसले? हा बोल आता. हा बरोबर बरोबर, श्रुती पण बरोबर. नाना आजोबा. मी काय विचारलं? कोण दिसले?